आणि तशी मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी टिटवाळा जलद लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. कुर्ला घाटकोपर दरम्यान कल्याणच्या दिशेनं जाणारी वाहतूक त्यामुळे खोळंबली आहे. एअर कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाल्यानं जलद मार्गावरची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. ऐन पीक आवरला म्हणजे आता यात ही जास्त असणाऱ्या काळामध्येच सीएसएमटी ते टिटवाळा जलद लोकलमध्ये हा बिघाड झालेला आहे आणि एकाच ठिकाणी लोकल थांबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे अर्थातच थांबलेली आहे, खोळंबलेली पाहायला मिळते. कुर्ला घाटकोपर दरम्यान ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळते. तांत्रिक बिघाड आहे मात्र तो लवकरच दुरुस्त केला जाईल. सीएसएमटी टिटवाळा जलद लोकलमध्ये हा तांत्रिक बिघाड आलेला आहे.